हिंदी महासागरातील तापमान व क्षारता याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यातील क्षारतेच्या भागाविषयी आपण थोडा भाग बाकी आहे तो आपण चर्चा करूया. काल आपण पहिला जो प्रश्न पाहिलेला होता तुम्हाला पान नंबर 79 वर आकृतीमध्ये तीन आकृत्या दिलेल्या आहेत, एक मान्सून पूर्व कालखंडातील, एक मान्सून कालखंडातील आणि एक ईशान्य मान्सून म्हणजे हिवाळ्यातील, अशा तीन डायग्राम्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये साधारणपणे तुम्हाला क्षारता दर्शवलेली आहे, त्या क्षारतेविषयी आपण चर्चा करत होतो. पहिला प्रश्न आपण अभ्यासला देखील, अरबी समुद्राची क्षारता बंगालच्या उपसागरापेक्षा जास्त का, त्याचं कारण आपण पाहिले. तो भारत आहे का, भारतामध्ये पडणारा जो सगळा पाऊस आहे या पावसापैकी जवळपास 80 ते 85% पाणी जे आहे उतार हा पूर्वेकडे आहे, दक्षिण पूर्व हिमालयाच्या दक्षिणेकडे आणि सह्याद्री पर्वताचा जो उतार आहे पूर्व उतार खूप मोठा परिसर आहे. त्यामुळे 80% पाणी गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला नेऊन सोडतात आणि पश्चिम वाहिनी फक्त नर्मदा, तापी, शरावती, काली, शास्त्री, वशिष्ठी या ज्या नद्या आहेत या नद्या पश्चिम वाहिनी आहेत त्या लांबीनं कमी आहेत आणि खूप कमी पाणी नेऊन अरबी समुद्राला सोडतात. म्हणजे गोड्या पाण्याचा पुरवठा बंगालच्या उपसागराला अधिक आहे, त्यामुळे तिथं क्षारता कमी असलेली दिसते. तर अरबी समुद्रामध्ये लांबीनं कमी ज्या नद्या आहेत पाण्याचा साठा कमी आहे त्या नद्यांमध्ये कमी पाणी त्या नेऊन सोडतात, तिथं क्षारता जास्त. दुसरा भाग, आजूबाजूचा परिसर जर आपण पाहिला, सौदी अरेबियाचा वाळवंटी प्रदेश आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी आहे, गोड्या पाण्याचा पुरवठा त्या बाजूने कमी झालेला दिसून येतो. शिवाय उष्णता जास्त असल्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त असतो, त्यामुळे त्या पाण्याचं बाष्पीभवन जास्त होतं आणि क्षार तसेच अरबी समुद्रामध्ये शिल्लक राहिलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून तोही भाग आपल्याला या ठिकाणी विचारात घेण्यासारखा आहे. या कारणांमुळे बंगालच्या उपसागरामध्ये क्षारता कमी दिसते आणि अरबी समुद्रामध्ये क्षारता अधिक असलेली दिसून येते. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तुमच्या पुस्तकामध्येच, बंगालच्या उपसागरात क्षारतेचे प्रमाण कोणत्या ऋतूत सर्वात कमी आहे. जर तीन डायग्राम तुम्ही पाहिल्या, तीन नकाशे पाहिले, क्षारता दर्शवलेली आहे त्यामध्ये ते, तर आपल्या लक्षात येईल की साधारण नैऋत्य मान्सूनचा जो कालखंड आहे म्हणजे पावसाळा ऋतू जो आहे, पावसाळा ऋतूमध्ये पाऊस पडतो, पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर येतात, त्या पुराचं पाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतं, त्यावेळी क्षारता अजून कमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून जो प्रश्न विचारलेला आहे, बंगालच्या उपसागरात क्षारतेचे प्रमाण कोणत्या ऋतूत सर्वात कमी आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल, पावसाळा ऋतू म्हणजेच नैऋत्य मान्सूनचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये खूपच कमी क्षारता बंगालच्या उपसागराची असलेली दिसते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, अरबी समुद्रात वर्षभर क्षारतेचे प्रमाण जास्त राहण्याचे कारण काय असावे. कारण या बाजूला जर आपण पाहिलं, अरेबियन हिमवर्ग आहे, इराण या बाजूला सगळी उष्णता आहे म्हणजे वाळवंटी प्रदेश आहे, वाळवंटी प्रदेश असल्यामुळे या बाजूला पाहिलं तर सगळा वाळवंटी प्रदेश आहे, त्यामुळे त्या वाळवंटी प्रदेशातील जास्त तापमानाचा प्रभाव हा त्यावर पडलेला दिसतो. शिवाय कुठूनही अशा जागा येऊन मिळत नाही. या ठिकाणी तैग्रीस आणि युफ्रायटिस नदी येऊन मिळते, मुकमे जवळची येऊन मिळालेली आपल्याला दिसते. बरोबर आहे, इकडचा अंतर दूर आहे, त्यामुळे या प्रदेशामध्ये इथल्या नद्या येऊन मिळत नाही. अर्थस्थानमधून इकडनं फक्त तापी, नर्मदा आणि त्या पश्चिम घाटातून किंवा सह्याद्री पर्वतातून छोटे छोट्या नद्या मिळतात. गोड्या पाण्याचा साठा कमी, तापमान जास्त, बाष्पीभवनाचा वेग अधिक या सगळ्या कारणांमुळे अरबी समुद्रामध्ये वर्षभर जे क्षारता आहे सागरी जलाची
सागरी जलाची क्षारता जास्त असलेली आपल्याला दिसून येते. चला थोडंस पुढे जाऊया आणि सागरी प्रवाहांविषयी चर्चा करूया, कारण काल आपण क्षारतेविषयी सविस्तर चर्चा केलेलीच आहे. आता आपल्याला समुद्र प्रवाह किंवा सागरी प्रवाहांविषयी चर्चा करायची. तुम्ही जर एक दृष्टिक्षेप टाकला, सगळे सागरी प्रवाहांची जी सुरुवात आहे ती विषुवृत्ताला आरंभ होते. या ठिकाणी असणारा अटलांटिक महासागरातील समुद्र प्रवाहांचं जे चक्र आहे ते असं चक्राकार गतीनं पूर्ण झालेलं दिसून येत. ते विरुद्ध दिशेने कंप्लीट होत नाही, तीच अवस्था इथे देखील आहे. पश्चिमी आणि पूर्वीय वाऱ्यांच्या प्रभावामुळे अटलांटिक महासागरात सागरी प्रवाहामध्ये दक्षिण अटलांटिक महासागरी प्रवाह चक्राकार गतीनं पूर्ण होतो. दक्षिण प्रवाह जो आहे तो अँटी क्लॉकवाईजचा आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं आणि तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं. तीच अवस्था आपल्याला इथं प्रशांत महासागरामध्ये किंवा पॅसिफिक महासागरामध्ये पाहायला मिळेल. विषुववृत्तापासून सरळ हा भाग येतो इथं. साधारणपणे जर आपण पाहिलं तर या प्रदेशातून ते पुन्हा जपानकडे जातो, जपानपासून पूर्वीकडे येतो आणि पूर्वीकडे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा तो दक्षिणेकडे. हे देखील उत्तर पॅसिफिक महासागरी चक्रही तसंच अटलांटिक महासागराप्रमाणे चालू आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं उत्तरेकडील सागरी प्रवाहांचं चक्र फिरत असतं, तर दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं सागरी प्रवाहांचं चक्र पूर्ण झालेलं दिसत. इथं मात्र हिंदी महासागरामध्ये मात्र उत्तरेकडे कुठेही असा मोठा पाण्याचा साठा नाहीये. इथं जसा सारा जिल्ह्यापर्यंत या बाजूला सागरी भाग आहे, या बाजूला सागरी भाग आहे, इथं अलास्कापर्यंत सगळा सागरी भाग आहे, दक्षिणेकडे अंटार्क्टिका खंड आहे. हिंदी महासागराला दक्षिणेकडे अंटार्क्टिका खंड आहे पण इथं दक्षिण महासागर आहे. उत्तरेकडे आशिया खंड असल्यामुळे त्याची व्याप्ती उत्तरेकडे जास्त वाढली नाही, विस्तार वाढलेला नाही. आशिया खंडामुळे त्याला अडथळा आलेला, त्यामुळे हिंदी महासागरातील समुद्र प्रवाह चक्र हे बऱ्याच अंशी वेगळं असलेलं दिसून येतं पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरांपेक्षा. त्याविषयी आपल्याला चर्चा करायची. तुम्हाला पान नंबर 80 मध्ये 7.4 दोन आकृत्या दाखवलेल्या आहेत, दोन वेगवेगळ्या ऋतूंच्या सागरी प्रवाहांच्या आकृत्या. सागरी पाण्याची जी हालचाल आहे या ठिकाणी एका ऋतूमधलं म्हणजे पावसाळा ऋतूमधलं पहिलं प्रवाह चक्र आहे आणि दुसरं जे आहे ते हिवाळा ऋतूमधलं प्रवाह चक्र असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मला सांगायचं काय मुलांना की सागरी प्रवाहांचं चक्र जे आहे हिंदी महासागरामधलं ते पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरापेक्षा बरंच भिन्न असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काय होतंय पा तो भाग आपण या ठिकाणी विचारात घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल साधारणपणे. सागरी प्रवाह चक्र विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे हिंदी महासागर विषुववृत्ताला लागून हा सागरी प्रवाह पश्चिमेकडे येतो. पश्चिमेकडे आला की हा आफ्रिका खंडाच्या भूभागाचा अडथळा येतो, तो अडथळा आला की हा सागरी प्रवाह उत्तरेकडे फिरतो. आरे प्रकल्पापासून तो सरळ येतो पाकिस्तानच्या किनाऱ्यावर भारताकडे येतो, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर तो जातो आणि सरळ दक्षिणेकडे येतो आणि सुमात्रा बेटापासून पुन्हा हा जो सागरी प्रवाह पुन्हा या पहिल्या प्रवाहात हजारा उत्तर सागरी प्रवाह. पण ही स्थिती केव्हाची, ज्यावेळी या प्रदेशामध्ये म्हणजे दक्षिण आशिया खंडामध्ये तापमान अधिक असतं, उन्हाळा ऋतूमध्ये साधारण ही परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी वाष्पयुक्त वारे या प्रदेशाकडे वाहायला लागतात. हिंदी महासागरामधून अरबी समुद्राकडे ज्यावेळी वारे वाहायला लागतात त्यावेळी हा सागरी प्रवाह जो आहे तो सागरी प्रवाह अशा पद्धतीनं चक्राकार गतीनं एक 4-5 महिन्याच्या काळामध्ये तो फिरत राहतो.
ज्यावेळी सूर्याचा भासमान प्रमाण दक्षिण गोलार्धामध्ये होतं म्हणजे आपण तारखा अभ्यासलेले आहेत आपल्याला आता माहिती आहे आज बरोबर मकर संक्रांत आहे एकदम दक्षिण टोकावर सूर्य आहे मकर वृत्तावर आपल्याकडे थंडी आहे मग आता जे वारे आहेत आता अशा पद्धतीने क्लॉकवाईज हा वाद नाही म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हा सागर प्रवाह हा वाहत नाही आता सूर्य इथं आहे तापमान तिकडे जास्त आहे दक्षिण गोलार्धामध्ये म्हणून हा सागर प्रवाह उलटा वाहतो अशा पद्धतीने इकडनं भारताच्या पूर्व किनाऱ्यावर दक्षिणेकडे येतो इथून पाकिस्तानच्या कराचीपासून येतो त्याचबरोबर या ठिकाणी इथं असणारे आर्यवेच्या द्वीपसर्गापासून आफ्रिका करणारी या पद्धतीने तो पुन्हा पूर्वेकडे राहतो या असं चित्र म्हणजे जगामध्ये फक्त हिंदी महासागर असा आहे उत्तर हिंदी महासागरातलं सागरी प्रवाहांचं जे चित्र आहे सहा महिन्याच्या काळात ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं वाहत आणि हिवाळ्यामध्ये ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं वाहत असलेलं दिसून येतं आता कुठपर्यंत हे चक्र राहणार पहा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी 21 मार्चला सूर्य बरोबर विषुववृत्तावर येईल आपल्याजवळ येईल मार्च मध्ये आपल्याकडचं तापमान वाढायला लागेल सागरी प्रवाह पुन्हा क्लॉक वाईज सुरू होईल उलट्या दिशेनं जो वाहतो तो क्लॉक वाईज व्हायला सुरुवात का आपल्याकडचं तापमान वाढायला लागलं हवेच्या कमी दाबाचा पट्टा आपल्या दक्षिण आशिया खंडाच्या प्रदेशामध्ये विकसित व्हायला लागेल आणि दक्षिण गोलार्धामध्ये त्यावेळी तापमान कमी कमी व्हायला लागेल मे मध्ये अजून तीव्र होईल आणि क्लॉक वाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं हा सागरी प्रवाह तो व्हायला म्हणजे साधारणपणे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट पर्यंत त्याची ती स्थिती राहते क्लॉक वाईज तो वाहत राहते आणि सप्टेंबरपासून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चचा थोडा काळ या काळामध्ये अँटी क्लॉक वाईज म्हणजे अशा पद्धतीनं आता तो तशाच पद्धतीनं वाहतोय उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिलपासून तो या पद्धतीनं वाहतोय ही साधारण म्हणजे विरुद्ध 6 महिने एका दिशेनं घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आणि 6 महिने घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं हा सागरी प्रवाह वाहत असतो दक्षिण हिंदी महासागरातील प्रवाह चक्र जे आहे त्यामध्ये मात्र फारसा बदल नाहीये किंवा बदल नाहीये जसं पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरातील प्रवाह चक्र आहे तसंच प्रवाह चक्र दक्षिण हिंदी महासागरामध्ये असलेलं दिसून येईल तसं विषुववृत्ताला लागणारा प्रवाह दक्षिणेकडे येतो दक्षिणेकडे आला की आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरून खाली जातो त्याला मोझांबिक प्रवाह असं म्हणतात त्यानंतर इथून एक प्रवाह येतो मादागास्कर बेटाच्या उजवीकडे एक प्रवाह येतो त्याला मादागास्कर प्रवाह असं म्हणतात हे मोझांबिक आणि मादागास्कर प्रवाह असे पूर्वेकडे वाहत येतात इथं पुन्हा ऑस्ट्रेलियाचा अडथळा येतो इथून ते उत्तरेकडे फिरतात जावा बेटापासून पुन्हा हे चक्र इकडे देखील अटलांटिक महासागरात आणि पॅसिफिक महासागरामध्ये देखील अशीच स्थिती असलेली आपल्याला दिसून येते म्हणून हा फार महत्त्वाचा भाग असलेला आपल्याला दिसतो की इतर सागरी प्रवाहांपेक्षा हिंदी महासागरामधलं समुद्र प्रवाहांचं जे चक्र आहे पाण्याची जी हालचाल आहे ती उत्तर हिंदी महासागर प्रवाह 6 महिने क्लॉकवाईज आणि 6 महिने अँटी क्लॉकवाईज दिशेनं हे प्रवाह फिरत असलेले दिसतात चला त्यावर विचारलेल्या काही प्रश्नांचे आपण विचार करूया प्रश्न काय केलेला आहे पाहा खाली दिलेले नकाशे कोणकोणत्या ऋतूंचे प्रतिनिधित्व करतात ते शोधावं त्याप्रमाणे नकाशांना शीर्षक द्या तुम्हाला पहिला दाखवलेला जो प्रवाह आहे हा उन्हाळा आणि पावसाळा ऋतूचा उन्हाळा म्हणजे साधारणपणे एप्रिल मे जून या काळातला त्याच वेळी म्हणजे पुढे पावसाळा जून मध्ये पावसाळा आपल्याकडे चालू होतो दक्षिण आशिया खंडामध्ये मान्सून नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून
म्हणजे पावसाळ्याचे तीन महिने यामध्ये ऍडिशन केले जातात. या खालचा जो आहे कारण त्याचं कारण काय इथं जर तुम्ही पाहिलं तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हा प्रवाह वाहतो. त्यावेळी या भागामध्ये भारतीय भूखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो म्हणून हिंदी महासागराकडनं वारे भारतीय भूखंडाकडे येतात त्यामुळे हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतो. तर उर्वरित सामान्याच्या काळामध्ये तो अँटी क्लॉकवाईज वाहतो इथं तो खाली दाखवलेला आहे. म्हणून हा उन्हाळा आणि पावसाळ्याचा आहे आणि हा हिवाळ्याचा नकाशा असलेला आपल्याला दिसून येतो. बरं, पुढचा प्रश्न विचारलेला आहे त्यावर तुम्हाला आधारित उत्तर हिंदी महासागरातील प्रवाहांच्या दिशेत कोणता फरक दिसून येतो. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ऋतूनुसार त्यामध्ये उत्तर हिंदी महासागराच्या प्रवाहामध्ये फरक झालेला दिसतो. उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये ते क्लॉक वाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हा प्रवाह वाहत असतो आणि हिवाळ्यामध्ये अँटी क्लॉक वाईज घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने हा सागरी प्रवाह वाहत असतो. तिसरा प्रश्न विचारलेला आहे हिंदी महासागरात शीत प्रवाह किती आहेत त्यांची नावे सांगा. आकृतीमध्ये दाखवलेले जे आहे त्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून एक शीत प्रवाह असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इथून एक आफ्रिका खंडाच्या दक्षिण बाजूला एक प्रवाह येतो तो देखील शीत स्वरूपाचा असलेला दिसून येतो. आणि इथून जाणारा जो अगुल्लास प्रवाह आहे उष्ण स्वरूपाचा आहे म्हणजे खूप कमी प्रवाह सागरी प्रवाह असलेले आपल्याला दिसून येतात. पुढचा प्रश्न विचारलेला आहे हिंदी महासागरात शीत प्रवाह कमी असण्याची कारण कोणती. खाली दक्षिण महासागर आहे त्याच्या दक्षिणेकडे अंटार्क्टिका खंड आहे त्यामुळे या बाजूला शीत प्रवाह दक्षिण सागरातून एवढे येतात तेवढेच प्रवाह उत्तर बाजूला जर पाहिजे तर उत्तरेकडे सगळा आशिया खंड पसरलेला आहे. हा हा भाग पाण्याचा असेल इथपर्यंत महासागराचा तर या बाजूला शीत प्रवाह आहे पण हा सगळा मध्ये जमिनीचा भाग आहे म्हणजे भारत आहे हिमवाचीन आहे किंवा पूर्वऋतू पर्वश्रेणी आहे तर रशियाचा भाग आहे सगळा. जमिनीचा भाग उत्तरेकडे असल्यामुळे उत्तर बाजूने कुठलाही शीत प्रवाह दक्षिणेकडे येऊ शकत नाही. भूखंडांचा भाग उत्तर उत्तरेकडे हिंदी महासागराच्या आहे त्यामुळेच त्या ठिकाणी थंड प्रवाहांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न कोणत्या प्रवाहांची दिशा दोन्ही ऋतूंनुसार बदलत नाही. ऋतूनुसार फक्त उत्तर हिंदी महासागरातील प्रवाहांची दिशा बदलते बरोबर आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हिवाळ्यामध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात यांच्यामध्ये बदल होतो ऋतूनुसार. पण दक्षिण हिंदी महासागरामधला असणारा जो समुद्र प्रवाहाचा चक्र आहे त्यामध्ये मात्र कुठलाही बदल झालेला दिसून येत नाही. त्यानंतर सहावा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे हिंदी महासागरातील प्रवाह चक्राकार आकृतीबंध तयार करतात का त्यांना काय म्हणतात. जर असा चक्राकार आकृतीबंध तयार होत असेल तर त्यात समाविष्ट होणाऱ्या प्रवाहांची क्रमवार यादी करा. चक्राकार प्रवाह आहे उत्तर हिंदी महासागरामध्ये चक्राकार आहे पण विरुद्ध दिशेने सुद्धा चक्राकार प्रवाह 6 महिन्याच्या काळासाठी आहे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 6 महिन्यासाठी आहे. हे जे सागरी प्रवाह आहेत या सागरी प्रवाहांचा जर आपण विचार केला तर ते किनाऱ्याला अनुसरून वाहतात. मॅक्झिमम किनाऱ्याला अनुसरून वाहताना आपल्याला दिसून येते म्हणून त्या त्या प्रदेशातील जलीय जीवसंस्था व्यवस्थित किंवा अबाधित राखण्यासाठी या सागरी प्रवाहांचा खूप मोठा उपयोग होत असतो. थोडा आपल्याला पुढे जायचं आहे आणि हिंदी महासागराचं महत्त्व आपल्याला विचारात घ्यायचं आहे. हिंदी महासागराचं काय महत्त्व आहे त्याविषयी आपल्याला चर्चा करायची. आता आफ्रिका खंड ऑस्ट्रेलिया खंड आणि आशिया खंड हे हिंदी महासागरामुळे एकमेकांना जोडले गेलेले आहे आणि त्याला खूप आर्थिक महत्त्वही त्यामुळे प्राप्त झालेलं आपल्याला.
दिसून येतं. आपण जर असं म्हटलं आफ्रिकेचा पूर्व किनारा ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडांना आशिया खंड यांच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याचं काम हे हिंदी महासागराने केलेलं आहे तर ते निश्चित स्वरूपात चुकीचं ठरणार नाहीये. म्हणून आशिया ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडांचं जे महत्त्व आहे त्यामध्ये आर्थिक आणि राजकीय महत्त्व हे हिंदी महासागरामुळे अधोरेखित होतं असं जरी आपण म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाहीये की याच महासागरामुळे या सगळ्यांना महत्त्व. तुम्हाला सर कसं साधा मराठी महासागर सिंगापूरचा आपण विचार केला सिंगापूर या ठिकाणी जगातील व्यापारदृष्ट्या अत्यंत महत्वाचं बनलं. मुंबई या ठिकाणी आहे, पूर्वेला या ठिकाणी चेन्नई आहे, इथे कोलकाता आहे व ऑस्ट्रेलियाचा आपण प्रामुख्यानं विचार केला तर या ठिकाणी आहे ॲलिनेला आहे, मेलबॉर्न आहे किंवा इथं पर्थ आहे. सगळ्यांचा जो विकास आहे का प्रचंड व्यापार आयात निर्यात व्यापार अवजड वस्तूंचा हा सागरी मार्गाने होत असतो. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे मुंबईला भारताची आर्थिक राजधानी असं म्हणतात का. देशातील जवळपास 60% व्यापार एकट्या मुंबई बंदरातून चालतो. प्रचंड प्रमाणात मालाची ज्ञान म्हणजे आयात आणि निर्यात मुंबईमधून होत असते आणि हे मुंबईमधून घेऊन जाण्याचं काम मोठी करतात. हिंदी महासागर त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून या तीनही खंडांच्या काही प्रदेशाचं आर्थिक आणि राजकीय प्रतिनिधित्व हा या प्रदेशामध्ये असणारा हिंदी महासागर जो आहे तो हिंदी महासागर करत असलेला आपल्याला दिसून येतो. जर आपण थोडासा विचार केला कोमोर्ड असेल, मलक्का असेल किंवा बाबर बांधेव असेल ह्या ज्या समुद्रधुनी आहेत या समुद्रधुनी आखाती देशांपासून प्रचंड प्रमाणात इथं हे ओमानचं आखात आणि आत्मदा या छोट्या छोट्या समुद्रधुनी असलेल्या आपल्याला दिसतात. यामधून जगाकडे खनिज ते जे आहे ते खनिज ते मोठ्या प्रमाणात निर्यात करतात किंवा जगाकडनं सगळ्या काही मशिनरी ज्या आहेत त्या या प्रदेशामध्ये निर्यात करत असतात. म्हणून याला तेवढंच महत्त्व आहे. इथं ज्या समुद्रधुनी आहेत किंवा जी जी काही नैसर्गिक बंदरं आहेत काही मानवनिर्मित बंदरं आहेत त्या बंदरांमार्फत खनिज तेल आपल्या सर्वांना ज्ञात आहे की खनिज तेल जे आहे ते मानवी आर्थिक विकासाची ती गुरुकिल्ली आहे. खनिज तेलाशिवाय सध्या आपल्याला माहिती आहे की कुठलाच विकास शक्य नाही आहे आणि त्या प्रदेशामधून त्याची ज्ञान केली जाते. शिवाय फक्त खनिज तेलावर आपण कॉन्सन्ट्रेट करतोय असं नाही पण या पश्चिम आशिया खंडामध्ये म्हणजे सौदी अरेबिया असेल, इराण असेल, इराक असेल, कुवेत असेल, ओमान असेल या देशांचा किंवा संयुक्त अरब अमिराती असेल या देशांचा जर आपण विचार केला तर खनिज तेलानं आणि नैसर्गिक वायूनं संपन्न असे साठे त्या प्रदेशामध्ये आहे. त्यामुळे आणि त्यांच्या अर्थव्यवस्था पूर्णतः त्यावर अवलंबून असलेल्या आपल्याला ज्ञात आहे आणि जगाची ही खनिज तेलाची आणि नैसर्गिक वायूची गरज पूर्ण करण्याचं सामर्थ्य सध्या साठ्यांच्या स्वरूपामध्ये या पश्चिम आशियाई देशांमध्ये असलेलं दिसत. शिवाय फक्त जेवढा जाग नाही बाकीच्याही सगळ्या म्हणजे कृषी क्षेत्रातील उत्पादनं असू द्या किंबहुना खनिज क्षेत्रातील उत्पादनं असू द्या, रसायन क्षेत्रातील उत्पादनं असू द्यात, औद्योगिक उत्पादनं असू द्यात, कच्चा माल असू द्यात, पक्का माल असू द्यात, अन्नधान्य असू द्यात, मशिनरीज असू द्यात, त्यांची ज्ञान करण्याचं काम या हिंदी महासागरात. पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती युरोप बरोबर व्यापार करायचा म्हणजे संपूर्ण आफ्रिकेला वळसा घालून जावं लागायचं. आता जर आपण पाहिलं ऑस्ट्रेलियाला म्हणून युरोप बरोबर व्यापार करायचा असेल तर इथून अरबी समुद्र हिंदी महासागरातून अरबी समुद्र येडनच्या आखातातून तांबड्या समुद्र आणि तांबड्या समुद्रामधून सुएझ कॅनल मार्ग या ठिकाणी भूमध्य सागरात बरंचसं अंतर कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळे हिंदी महासागर जो आहे तो हिंदी महासागर या सगळ्यांच्याच सगळ्या आशियन ऑस्ट्रेलियन आफ्रिकन देशांचा जो व्यापार आहे तो व्यापार त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात
वाढीला लागलेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय हिंदी महासागरामध्ये अनेक मालदीव असेल, सेशल्स असेल, यासारखी काही बेटं आहेत. तुम्हाला जावा असेल, सुमात्रा असेल, ही पूर्वेकडची आग्नेय आशियाई ही बेटं आहेत. त्या बेटांचा आपण विचार केला खूप छोटी बेटं आहेत. सुबाप्पा असेल, साबुआ असेल किंवा रोले असेल, अनेक छोटी मोठी बेटे इथं आहेत. जावा आहे, सुमात्रा आहे, बोर्नो आहे किंवा इथं सिंगापूर आहे किंवा हा भाग मलेशियाचा भाग आपण पाहिला. या प्रदेशांचा जो विकास आहे तो प्रदेशांचा विकास हा व्यापारातून होत असतो आणि हा व्यापारातून विकास होण्यासाठी हिंदी महासागराची भूमिका त्यामध्ये खूप महत्वाची असलेली आपल्याला दिसून येते. तुम्हाला पुढे एक प्रश्न विचारलेला आहे, सांगा बा आखाती देश कोणते आहेत असा एक प्रश्न. आखाती देशांमध्ये तुम्हाला सौदी अरेबियाचा भाग स्पष्ट करावा लागेल. त्याचबरोबर या ठिकाणी ओमान आहे, संयुक्त अरब अमिराती आहे, कुवेत आहे, इराण आहे, इराक आहे, हे जे देश आहेत हे देश प्रामुख्याने आपल्याला आखाती देश म्हणून ओळखले जातात किंवा पश्चिम आशियन देश म्हणून ओळखले जातात आणि जगामध्ये त्यांची ख्याती आहे. त्यांच्या अर्थव्यवस्था प्रचंड खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे त्या देशांमध्ये आहेत आणि तिथं साठे असल्यामुळे जगाला खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची प्रचंड गरज आहे. सगळ्यांकडे परिपूर्ण साठे नाही, आपल्याला सुद्धा काही अंशी त्या देशांवर डिपेंड राहावं लागतं. कारण आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा खनिज तेलानं आपण स्वयंपूर्ण नाही, त्या देशांकडनं खनिज तेल आपल्याला आयात करावं लागतं आणि मग आपल्या वेगवेगळ्या बंदरांमधून ते आपण शुद्धीकरण केंद्रापर्यंत पाठवतो आणि शुद्धीकरण केंद्रांमार्फत शुद्ध झाल्यानंतर ते आपल्याकडे ज्या भागातून मागणी आहे त्या भागामध्ये त्याचं वितरण डिझेल पेट्रोलचं केलेलं आपल्याला दिसून येतं. शिवाय नैसर्गिक वायूच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच अवस्था असलेली दिसून येते. अजून एक प्रश्न त्यावर तुम्हाला विचारलेला आहे, आशिया खंडातले कोणत्या दिशेला आहे. हे जे पश्चिम आशियाई देश आहे किंवा आखाती देश आहे, आशिया खंडाच्या जे साधारण पश्चिमेकडे आहे म्हणून त्यांना पश्चिम आशियाई देश असं देखील म्हटलं जातं. म्हणून जगामध्ये खनिज तेल आणि त्यावर आधारित जे उद्योगधंदे आहे यासाठी हे आखाती देश परिपूर्ण मानले जातात किंवा अग्रेसर मानले जातात. भारताचा आपण विचार केला, भारताची जी गरज आहे त्या गरजेचा आपण विचार केला तर भारताला जवळपास भारतामध्ये एवढे खनिज तेलाचे साठे आहेत, त्यामध्ये मुंबईच्या पश्चिमेला बॉम्बे आहे, 2000 चौरस किलोमीटर एरियाची मोठा साठा आहे. तिथनं आपण दर दिवशी साधारणपणे 80,000 बॅरल्स एवढं खनिज तेल बाहेर पडतो. त्यानंतर ते जलवाहिनीद्वारे किंवा पाईपलाईनद्वारे आपण ते बॉम्बेला आणून शुद्धीकरण होतं आणि त्यानंतर मग त्याचं वितरण केलं जातं. याशिवाय गुजरात राज्यातील कच्छ आहे, अंकलेश्वर आहे, या प्रदेशामध्ये सुद्धा बरेचसे कोयाळे आहे, या प्रदेशातही साठे असलेले दिसून येतात. तिथलं काही खनिज तेल बॉम्बे आहे मधलं काही खनिज तेल आणि आसाम राज्यामध्ये मग प्रामुख्यानं नहरकटी असेल, दिग्बोई असेल, या प्रदेशामध्येही खनिज तेलाचे साठे आहेत. भारताची या तीन प्रदेशातून मिळणाऱ्या खनिज तेलापासून 40% गरज पूर्ण होते. 60% खनिज तेल आपल्याला कमी पडत आहे भारताला. मग हे खनिज तेल आपल्याला या आखाती देशांकडनं प्रामुख्यानं आपल्याला ते मागवावं लागतं. त्यावेळी भारताची खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची गरज पूर्ण होते. आज आपण पाहतो तुमची प्रवासी वाहतूक असेल, तुमची कृषी मालाची वाहतूक असेल, तुमचा कच्चा माल कारखान्यापर्यंत पोचवायचा असेल, पक्का माल तिथून तुम्हाला बंदरापर्यंत पोचवायचा असेल किंवा बाजारपेठेपर्यंत पोचवायचा असेल, या सगळ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पेट्रोल आणि डिझेलची आवश्यकता असते. त्यावेळी या मालाची वाहतूक करता येते किंवा प्रवाशांची वाहतूक करता येते
मानवाची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचे काम या खनिज तेलापासून होत असतं. कोणतीही आपल्याला वस्तू लागली तरी ती वस्तू कच्चा माल कारखान्यापर्यंत पोहोचवणं, कारखान्यापासून बाजारपेठेपर्यंत तो पक्का माल आणणं, तिथनं त्याचं वितरण गावोगावापर्यंत करणं, मग आपली जी गरज आहे त्या वस्तूची पूर्ण होत असते. कच्च्या मालापासून त्या वस्तूनं बराच प्रवास केलेला असतो आणि हा प्रवास करण्यासाठी खनिज तेलाची आवश्यकता असते. आपण डोळ्यासमोर हा विचार ठेवला पाहिजे की भारताची जी खनिज तेलाची गरज आहे ती आखाती देशांकडनं बऱ्याच अंशी पूर्ण होत असते. जर आपल्याकडेच त्याचं भरपूर प्रोडक्शन असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात साठे असते तर आज एवढे त्याचे भाव गगनाला गेले नसते. आपल्याला मर्यादित किमतीमध्ये हे खनिज तेल अवेलेबल झालं असतं, पण तशी परिस्थिती नाही आहे. आपल्याकडे त्याचे साठे मर्यादित आहेत आणि आपली गरज खूप मोठी आहे. ती गरज पूर्ण करण्यासाठी आपणास या आखाती जे देश आहेत त्या आखाती देशावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून राहावं लागतं. अजून आपण थोडा त्याबाबत चर्चा करूया. आपण कालच्या तासाला जो भाग अभ्यासलेला आहे त्या भागामध्ये आपण अभ्यासलं की क्षारता कशी आहे, त्या क्षारतेबद्दल फक्त जाता आता थोडं बोलू आणि समुद्र प्रवाहाबद्दल बोलू आणि आपण थांबूया. क्षारता कशावर डिपेंड असते हे आपण पाहिले. एखाद्या महासागराला मिळणाऱ्या गोड्या पाण्याचा म्हणजे नद्यांचा साठा किती आहे, नद्यांचं पाणी किती प्रमाणात येऊन मिळतं, त्यावर त्या प्रदेशातील किंवा महासागरातील क्षारता जी आहे ती क्षारता अवलंबून असते. म्हणून मी सांगितलं तुम्हाला 85 ते 90% पाणी हिमालय आणि दक्षिण भारत जो आहे उपकल्पीय भारत इकडनं सगळ्या नद्या बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. त्यांची लांबी अधिक आहे, त्यांना उपनद्या मोठ्या प्रमाणात येऊन मिळतात. सहाय्यक नद्यांची संख्या जास्त आहे, त्यांचं जलवाहन क्षेत्र मोठं आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात गोड्या पाण्याचा पुरवठा जो आहे तो जास्त होत असतो आणि त्यामुळे बंगालच्या उपसागराची जी क्षारता आहे किंवा सॅलिनिटी आहे ती अरबी समुद्रापेक्षा कमी असलेली आपल्याला दिसून येते. अरबी समुद्रामध्ये काय असते, कारण अरबी समुद्राला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या फक्त तापी आणि नर्मदा या दोन मोठ्या नद्या आहेत, बाकी सगळ्या छोट्या नद्या आहेत. काली असेल, शास्त्री असेल, वशिष्ठी असेल, शरावती असेल, या ज्या नद्या आहेत त्या नद्या अंतराने खूप छोट्या आहेत आणि कमी पाण्याशिवाय हंगामी नद्या आहेत. त्या काही वर्षभर पाणी वाहून नेत नाही. ज्यावेळी फक्त पावसाळ्यामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून जो पाऊस पडतो त्या पावसाच्या काळामध्ये पावसाळ्यातील काळात त्या फक्त वाहत असतात. आता त्या कोरड्या झालेल्या आपल्याला दिसतात, त्या पाण्याचा पुरवठा अरबी समुद्राला करत नाही. शिवाय अरबी समुद्राच्या बाजूनं भारताच्या पश्चिम बाजूचा विचार केला तर थरच वाळवंट आहे. जर आपण थोडासा उत्तरेचा विचार केला किंवा पश्चिमेचा विचार केला तर अरेबियन द्वीपकल्प आहे, अरेबियनचं वाळवंट आहे. त्यामुळे त्या प्रदेशामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता असते आणि नद्यांचा पाण्याचा पुरवठा होत नाही त्या वाळवंटी प्रदेशामध्ये. त्यामुळे क्षारता जी आहे ती क्षारता ॲटोमॅटिकली तिथं अधिक असलेली दिसते. शिवाय बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो बाष्पीभवनाचा वेगही अधिक असतो तापमान जास्त असल्यामुळे. एकूणच या सगळ्या कारणांचा आपण विचार केला म्हणून बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्र जो आहे त्या अरबी समुद्राची क्षारता अधिक असलेली दिसते. आणि आता आपण समुद्र प्रवाहावर चर्चा केलेलीच आहे. उत्तर हिंदी महासागरातील जे प्रवाह चक्र आहे 6 महिने घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं वाहतं, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं उन्हाळा आणि पावसाळा हा ऋतू आहे आणि हिवाळा ऋतूमध्ये ते अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं वाहतं. दक्षिण हिंदी महासागराचा जर भाग विचारामध्ये घेतला तर पॅसिफिक आणि अटलांटिक महासागराप्रमाणेच दक्षिण हिंदी महासागरातील समुद्र प्रवाहांचं चित्र आहे, त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा बदल नाही. फक्त उत्तरेकडे आशिया खंडाचा भाग जमिनीचा भाग असल्यामुळे उत्तर हिंदी महासागराचं चक्र जगातील इतर कोणत्याही समुद्र प्रवाहांच्या चक्रापेक्षा वेगळं असलेलं दिसून येतं. आणि शिवाय आपण जाता जाता हिंदी महासागराचं
महत्व देखील थोडक्यात अभ्यासलेला आहे. उर्वरित भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासूया. धन्यवाद.